देखिए, अव्वल तो ये है कि नरेंद्र मोदी जी के कारण इस देश में भयभीत कौन है? जो भ्रष्टाचारी है, जो अनाचारी है, जो दुराचारी है, वही केवल भयभीत है। तो उन लोगों को शायद ये लग सकता है कि मोदी जी इस प्रकार से हैं। आम आदमी के लिए तो मोदी जी गरीबों के मसीहा है, आम आदमी के लिए मोदी जी देश के रक्षक है, आम आदमी के लिए मोदी जी देश को आगे ले जाने वाले प्रधानमंत्री है। और जहां तक राहुल गांधी का सवाल है, तो उनकी पार्टी भी उनको सीरियसली नहीं लेती, जनता भी उनको सीरियसली नहीं लेती, तो मैं क्यों उनको सीरियस लूं? सर, तुम्ही आता लोकसभेच्या तयारीसाठी रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीमध्ये आज बैठक झाली, काय एकूण लोकसभेच्या तयारीसाठीचं मार्गदर्शन तुम्ही केलं किंवा एक बैठकीचं? मी एकच गोष्ट सांगितली आहे की सगळ्या मतदारसंघांमध्ये आणि सगळ्या बूथवर आपल्याला भारतीय जनता पार्टी मजबूत करायची आहे। जिथे आपले मित्रपक्ष लढतील तिथे त्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे, जिथे आपण लढू तिथे आपल्याला उभं राहायचं आहे। आणि मी हे सांगितलेलं आहे की ही निवडणूक भाजपाकरता नाही, भारताकरता महत्वाची आहे। कारण ज्या प्रकारे मोदीजींनी भारताला पुढे नेलेलं आहे, 24 ते 29 हा जो त्यांचा कार्यकाळ असणार आहे, हा भारताची डिफायनिंग मुवमेंट असणार आहे। आणि म्हणून सगळ्यांनी ध्येय नजरेसमोर ठेवून काम करावं अशा प्रकारे सांगितलं। त्रिंबकेश्वर मंदिरामध्ये 3 खोलीत जे कुणबी नोंदी आहेत ते सापडलेले आहेत, कुणबी समाजाच्या नोंदी सापडलेल्या आहेत, ते आपण आता ग्राहित धरणार आहोत का? मी अजून मला त्याची कल्पना नाहीये, कल्पना न घेता मी बोलणार। सर, जायकवाडी धरणाच्या संदर्भात पाणी किती सोडणार, कधी सोडणार याची कार्तिक एकादशीला चालली आहे, तुम्ही काय तिथे उठवायला मागणार आणि आषाढी एकादशीला केव्हा जाणार? असं आहे की कार्तिकी एकादशीला मी काय मागणार हे उद्या सांगेन, आणि आषाढीला कधी जाताच येतं त्याला काय मुख्यमंत्र्यांसोबत मी याही वेळेस जाऊ शकतो।